तर नमस्कार, राम राम शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र महेश तनपुरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला जसं की माहितच आहे, आपण शेती जगातील वेगवेगळी माहिती तसेच शेतकऱ्यांसाठी ज्या काही सरकारी योजना असतील त्या सर्वांची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघण्याचा प्रयत्न करतच असतो. मित्रांनो, अशाच एका व्हिडिओची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, त्या व्हिडिओचं नाव आपण मेथी लागवड हिवाळ्यात कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने करायची त्याच्यावरती माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल आणि चॅनल हा व्हिडिओ नवीनच बघत असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब नावाच्या बटनावर तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला दाबायचं विसरू नका. मित्रांनो, सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावा लागत नाही. फक्त सबस्क्राईब केल्यानंतर मला व्हिडिओ बनवण्याला प्रोत्साहन मिळतं आणि तुमच्यासाठी चांगल्यात चांगले व्हिडिओ मी घेऊन येतच असतो. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मेथी लागवड व्हिडिओ म्हणलं की प्रत्येकजण बघणारच आणि प्रत्येकजण बघणार काहून नाही की मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा आपला विषय असा आहे की मेथी लागवडवरती. तर मित्रांनो, मेथी लागवड हे 12 महिने घेण्यात येणारं पीक आहे आणि लवकरात लवकर पैसे कमवून देणारं पीक म्हणजे मेथी लागवड. तर मित्रांनो, मेथी लागवड चं पीक काढण्यासाठी तुम्हाला जवळपास 25 ते 30 दिवस लागतात. त्याच्यासाठी जमीन कुठल्याही प्रकारची जमीन चालते. पाणी त्याच्यामध्ये म्हणलं तर मोकळं पाणी देऊ शकता, ठिबक सिंचन करू शकता किंवा त्याची पेरणी करू शकता, वाफे पद्धत करू शकता, नागमोडी पद्धत करू शकता, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मेथी लागवड करू शकता. तर मित्रांनो, अख्ख्या आपल्या भारतामध्ये मेथी लागवड हे खूप छान पीक आहे आणि मेथी हा भाजीचा प्रकार असून प्रत्येक जणाला आपल्या जेवणामध्ये थोडी का होईना मेथी खाऊ वाटते आणि ती आपल्या शरीराला देखील चांगली असते. तर मित्रांनो, मेथी लागवडीची मार्केटमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मेथी ही आयात होते बाहेर देशामध्ये, मोठमोठ्या मार्केटमधून बाहेर देशामध्ये आयात होत असते. आणि मित्रांनो, आपल्या देशामध्ये म्हटलं तर प्रत्येकजण मेथी खाणारा असतं आणि प्रत्येकजणाला जवळपास खूप मेथी लागते. तर मित्रांनो, मेथी उत्पादन हे एक फायदेशीर तुम्हाला ठरेल. आणि मित्रांनो, आता सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये मेथीचं कसं उत्पादन घ्यायचं आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, मेथी लागवड हे हिवाळ्यात येणारं चांगल्या पद्धतीने येणारं पीक आहे. आणि मित्रांनो, हिवाळ्यामध्ये मेथीला जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही कारण की त्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये धुई धुके फार असतात आणि जी सकाळी धुई पडणारी असते ती डायरेक्ट त्याच्या पानावरती जाऊन ते पान त्याच्या शरीरामध्ये शोषून घेत असतं ते पाणी. आणि 40 ते 50% पाण्याची जी काही आवश्यकता असते झाडाला ती त्याच्यामधून पूर्ण होते. आणि जमिनीमधून आपण अजून पाणी दिलं तर पाण्याचं प्रमाण जास्त होऊन मेथी ही पिवळी पडणे आणि जळण्याचे प्रमाण फार दिसून येत असते. तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये शेतकरी बरेचसे कमेंट करतात की आमची मेथी जळत आहे, पिवळटपणा येत आहे, त्याच्यामध्ये तूट होत आहे. तर मित्रांनो, हे हिवाळ्यामध्ये जास्त पाणी दिल्यानंतर हे प्रमुख कारण आहे की मेथी जळण्याचे. कारण की पाणी जास्त दिलं तर पाण्याचं प्रमाण जास्त त्याच्यामध्ये खूप जास्त होतं आणि मेथी जळण्याची दाट शक्यता असते. तर मित्रांनो, हिवाळ्यामध्ये पाणी तुम्ही कमीत कमी प्रमाणात द्या कारण की धुई धुक्यामुळे आणि गारवट वातावरण असल्यामुळे एक तर आपल्याला आपण स्वतःहून घ्या कारण की आपल्याला हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात ताण लागत नाही. तसंच झाडाचं आहे ते देखील एक जीवच आहे, त्याला देखील पाण्याची कमतरता म्हणजे कमी प्रमाणात लागत असतं हिवाळ्यामध्ये. तर पाणी कमीत कमी प्रमाणात देण्याचा प्रयत्न करा. आणि खत म्हणलं तर तुम्ही लागवड करण्याअगोदर 10-20 एक थोडं प्रमाण द्या आणि त्याच्यानंतर उगल्यानंतर तुम्ही युरियाचं थोडं प्रमाण म्हणजे नायट्रोजनचं थोडं प्रमाण देऊ शकता. मित्रांनो, हिवाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन, पाणी हे 3 ते 4 बसतात हिवाळ्यामध्ये. 4 पाण्यापेक्षा जास्त तुम्ही पाणी देऊ नका. 8 दिवसाच्या अंतराने पाणी दिलं तरी खूप आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन करू शकता आणि हिवाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वीपणे तुम्ही मेथीची लागवड करू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण हिवाळ्यामध्ये मेथी लागवड कशी करायची आणि यशस्वी उत्पादन कसं घ्यायचं त्याच्यावरती हा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला दाबायचं नका जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर आणि सर्वात प्रथम येईल.
तर मित्रांनो मेथी लागवडवरती अजून देखील तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलवरती मेन होम पेजवर जाऊन तुम्ही व्हिडिओचं साईडला ऑप्शन क्लिक करून तुम्ही खाली स्क्रॉल करून आपले बरेचसे मेथी लागवडवरती व्हिडिओ आहेत किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही मेथी लागवडीची प्लेलिस्ट बघू शकता. त्याच्यामध्ये मेथी लागवडीची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे. मेथी लागवडचं खत नियोजन पाणी व्यवस्थापन सर्व टोटल ए टू झेड माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मेथी लागवडवरती उपलब्ध आहे. तर मित्रांनो मेथी लागवडवरती काही जरी अडचण आली तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर किंवा पर्सनल कॉल नंबर देत आहे. तुम्ही कवाबी मला कॉल करून मेथी लागवडवरती कोणतीही जरी तुम्हाला अडचण असेल तर ती तुम्ही बेझिजक विचारू शकता. तर मित्रांनो मेथी लागवडची आपल्याला संपूर्ण माहिती आहे, तुम्ही केव्हाही आणि कधीही विचारू शकता. तर मित्रांनो धन्यवाद.